मित्रहो नमस्कार, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, सातव्या वेतन आयोगाच्या पगाराच्या वेगवेगळ्या PDF टेबल्स आपण इतरत्र सोशल मीडियावरती पाहत असाल. या सर्व PDF टेबल्सची माहिती आज आपण घेणार आहोत. ह्या सर्व PDF टेबल्स मी आपल्याला एका लिंकवर उपलब्ध करून दिले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी एक लिंक दिलेली आहे, तिला क्लिक केलं की सर्व ग्रेड पेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या क्लास थ्रीपासून क्लास 1 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या PDF टेबल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्ही तुमचा पगार शोधू शकता. तर मग आज आपण PDF ओपन केल्याच्यानंतर आपला पगार कसा शोधायचा याविषयीची माहिती फॉर एक्झाम्पल एका PDFची पाहूया. हे मी एक PDF ओपन केलेलं आहे. PDFची माहिती आहे, पेमेंट फॉर द मंथ ऑफ जानेवारी 2019, आणि त्यामध्ये आपल्याला 1 जानेवारी 2016 आपलं बेसिक माहिती पाहिजे. पहा, 1 जानेवारी 2016 बेसिक होतं 8560, ग्रेड पे होता 2800. मग सातव्या वेतन आयोगामध्ये 29195 झालं. 1 जानेवारी 2016 बेसिक 29200 झालं, जवळच्या सरासरी 100 मध्ये. आणि 3% बेसिकनुसार 876 रुपये बेसिक लागलं. 3% बेसिक ऑफ जानेवारी 2016 3% नुसार आणि राऊंड ते 900 झालं. 3% वेतनवाढ पकडून आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 1 जुलै 2016 जे बेसिक होतं ते झालं 30100. परत 3% वेतनवाढ लागली 903 ते जवळच्या सरासरीमध्ये 900. आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 1 जुलै 2016 बेसिक झालं 3100 रुपये. त्याच्यानंतर 3% बेसिक वाढ परत भेटली 930 रुपये, ते जवळच्या 100 मध्ये 900 रुपये झाली. आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 1 जुलैचे बेसिक झालं 3100 रुपये. मग सातव्या आयोगाप्रमाणे 1 जानेवारी 2019 प्राप्त होणारे वेतन बेसिक आहे 31900, DA 9%, 2871, HRA 8%, 2572, आणि TA जानेवारीचा 1800, असं 39123 रुपये टोटल पगार झाला. अशा प्रकारे मित्र हो आपण आपला पगार पाहू शकता. तुमचं बेसिक पहिले शोधावं लागेल. बेसिक तुम्हाला तुमचं समजलं, 1 जानेवारी 2016 तुम्ही जर तुम्हाला हे बेसिक जर समजलं तर तुम्हाला निश्चितच तुमचा एकूण पगार काढता येतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि सर्व प्रकारचे टेबल, सर्व कर्मचाऱ्यांना उपयोग पडेल असे टेबल आहेत, त्या टेबलला क्लिक करून तुम्ही तुमचा पगार पाहू शकता. मित्र हो हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर कृपया लाईक करा. लाईक बटन दाबला तुम्ही तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर कृपया लाईक बटन दाबा आणि आपल्या मित्रासोबत आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.